श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 53। श्रोते हो, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या महान ग्रंथाचा हा शेवटचा अध्याय आहे आणि या अध्यायाबरोबरच या ठिकाणी हा ग्रंथ संपणार आहे। यापुढे तुम्हाला कुठला ग्रंथ ऐकायची उत्सुकता आहे किंवा अपेक्षा आहे हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा। तुमच्या कमेंटला नक्कीच आम्ही मूर्त रूपात आणण्याचा प्रयत्न करू। आपण सुचविलेल्या ग्रंथाला आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू तेव्हा आपल्या अनमोल कमेंटच्या माध्यमातून आम्हाला पुढील ग्रंथाची दिशा दाखवा। अध्यायाला सुरुवात करूयात। श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पिठिकापुरम क्षेत्री पोचण्याचे विधान। ग्रंथाचे वैशिष्ट्य। श्री शंकर भट्ट यांनी लिहिलेला श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता। त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला। तेलुगू भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला। गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरवून ठेवला। त्याचे सिद्धयोगद्वारा पठण होत असते। शंकर भट्टाने रचलेलं चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभूला वाचून दाखविला। ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले। श्री बापनाचारी ओल यांच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास आली। ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा। या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान व्यक्तींना गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल। हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद शिवल्लभ प्रभूंचं वचन आहे। मंडळी, याचबरोबर अध्याय आणि श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ या ठिकाणी समाप्त होत आहे। आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत। आपल्या कमेंटच्या माध्यमातून पुढील ग्रंथ सुचवा, आम्ही तो लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू। आज या ठिकाणी इथंच थांबूया। श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार करून ग्रंथाला या ठिकाणी समाप्त करूयात। श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत अध्याय 53 तसेच ग्रंथ या ठिकाणी समाप्त होत आहे। श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये। हरिओम तत्सत्।